यायचं नाही काही नाही अजिबात तिथं घरी पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. तुम्ही हाय ते रस्त्याने आलात ना तर रस्त्याने वापस अजिबात तिथून पुढे सासरवाडीत यायचं नाही आणि तोंड दाखवायचं नाही तुमचं ते पिदाड. आता जाऊ का? कुठं निघाला तिकडे या तुम्ही इकडे काय आहे? तुम्हाला काही लाज लज्जा काय आहे का? नाही सकाळी सकाळी ढुसून आलात नाही उडी मोठी दारू सासरवाडीत राहतात त्याचं भान आहे का? नाही तुम्हाला काही? अरे मी दारू पेलत नाही. वास घे माझा. हे काय होतं? वास काय वास? मी काही एवढी येडी का काय? तुम्हाला चालता येईना? गाडी ह्या पट्टीतून त्या पट्टीत ह्या रोडहून त्या रोडवर घालीत आलात. मरणाचा हितवर घमघम वास यायला लागलाय त्या दारूचा. मग काय होतंय? हे बरं मग ती कमून हवा वाढतात. काय लाज लज्जा काय आहे का? नाही हो तुम्हाला. तुम्ही तर मला उठून जायचं केलंय बघा. लई येड्याहून केलंय. मला काही राहायचं नाही. तुम्ही तुमचं तिकडं राहा. मी माझं हिथं राहते. हिथं काय तुम्ही तमाशा करू नका. असलं पिऊन येऊन जा बरं. तुम्ही मला जवारी जे काढायला लागले काल. मग जवारीचा नास पिऊन यायचं काय संबंध आहे? तुम्ही काय म्हणले? जवारी काढा 2000 रुपये मावा देते ना खर्च आहे. आणि मटण आणून कुठं काय म्हणले कुठं दिंडी येणार? मला हे दिवसभर माझ्या हाताला फोड आले फोड. मग तुम्हाला पिऊन यायचं होतं का फोड आलेत म्हणून? काढलं तुम्ही मला म्हणले मी असं होईल तसं होईल. मग एवढे पिऊन येत असतात का इथं? तू आणि मामाने ऍक्टिंग केली मला काय कळत नाही काय. एवढा येडाय काय तुम्ही? इथं काही अजिबात घरी यायचं नाही काही नाही अजिबात इथं घरी पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. तुम्ही हाय ते रस्त्याने आलात ना तर रस्त्याने वापस अजिबात इथून पुढे सासरवाडीत यायचं नाही आणि तोंड दाखवायचं नाही तुमचं ते पिदाड. आता जाऊ का? जा नि का? मी पेलोय बर का? हा तुमची ऍक्टिंग आम्हाला कळती. तुम्ही न पेता बी पेल्याची ऍक्टिंग लई भारी करता. म्हणजे मी तुम्ही पसारा करा मी त्याच्यावर पांघरून टाकते ना. पडता नाही आहे माझ्या सांगा. खायला झालं का मला? नाही खायला पिऊन आले काय? नाही तुम्ही लई छान ऍक्टिंग करायला लागलात. ऍक्टिंग करायला लागलो मामा मी. अहो कायची ऍक्टिंग आहे? कोण किती नॅचरल ऍक्टिंग आहे तुमची? हा दोन तुम्ही पिऊन येतेचा काळात वास यायला घापा घापा तोंडाचा. परफ्यूम मारलाय काय तुम्ही तसला दारूच्या वासाचा? मामाला वाटलं दारू पिले का काय? आणि ऍक्टिंग बी कसली भारी करायला लागलात ना तुम्ही. ओरिजिनल ऍक्टिंग आपली बगर पेता मी पेल्यासारखं वाटत की नाही मामा मी प्याला दळ दळ नाही म्हण नाही प्याला आणलंय का मटण मिटण आणलं काय दुरवड दुरवडय का? काय मला माहितीच नाही रो. कस काय काय माहिती मला? आता तुम्ही म्हणले म्हणून लक्षात आलं. तो सांगणार का मामाला? काय मला काहीच सांगितलं. ते तुमचं तोंड तुमचं हे सगळं बघून आमच्या लक्षात आलं दुर्वड आहे म्हणून. तोंडावर गुलालं ते लागलंय कस काय बाबा रंगण ते दिसायला लागलाय. एवढं पिऊन आलेले कस म्हणजे ऍक्टिंग ऍक्टिंग तुमची वाटली ना. मला काय माहिती दुर्वडच आहे म्हणून अगं काय म्हणून बरं आहे का काय खायला आहे का तोडायला लागलंय माझे. कस काय तोडायला आधी एवढ्या लवकर? काय माहिती ते दुरवड खेळणार मी असं पळलो ना कलर लावायला पोरायच्या माग त्यामुळे भूक लागली असणार आहे 100%. मग दूध आणते. रोज सकाळी पितात नाच काय झालं? थांबा मी दुधाचा ग्लास घेऊन आले तुम्हाला. रोज सकाळी पितात नाच का नाही प्यायचं? तुम्ही चाललं नाही का गावात? गावात जाईल ना. तुम्ही का तुमची गाव दुरोड आहे? आमची काय दुरोड आहे? आमचा इथं दिंडीचा कार्यक्रम असतो दुरोड काय आमचा. नाही
ते ऍक्टिंग करतेत ग तसली. तसलाच आवाज यायला लागलाय विधवा. नाही नाही ते म्हणले होते मला, मग बाहेरच म्हणले की मी काय करतो मामी मामा पुढे ऍक्टिंग करतो दारू पिल्याची. आणि वास येतो एका उलसा खिकड बिलाम, तर ते म्हणले होते मी तसला भारीतला परफ्यूम मारून आले 300 रुपये. लय कडबडीत जाऊ नको, मी पिणारी माणसं बघितली ताई, मला तर शेक यायला लागलाय लखन नक्की पिले ताई. तू लय कडबडीत जाऊ नको, नाच लागला की तसंच लागल, लय घरादाराचं वाटवळ होतंय पुन्हा दारू. नीट बघत जा आधी, मला वाटतंय पिल्या वनीचा आज. बघते ना जाऊन आता, पण ते ऍक्टिंगच करते. आवाज कसा काय यायला लागला, ते काढतात ना. मी पिलोय असं ऍक्टिंग करते ग. आमचं खोटं तुझंच खर. नीटनाटक बघ. झाले का झोप? झोपला थोय. काय धंदे लावले तो तुम्ही, किती जणाला खोटं बोलून कितीदा मी सपादण्या करू तुमच्या. दरवेळेस पिऊन यायचं आणि मला म्हणायचं पुन्हा हे करन ते करन हे करन ते कर. त्या मम्माला बिशक आलाय ते आत्ताच मला म्हणित होती. कस काय म्हणजे वास येतो तुमचं बोलणं कळत आहे. पुन्हा वर तोंड घेऊन इथं घरी आलात तुम्ही पिऊन, एवढं मोठं लाज बी कशी वाटत नाही तुमच्या जीवाला? काही लय चांगलं असतं का ते दारू पिलेलं? वाईट असतं ना दारू पिणं? लय वाईट आहे बाबा. अल्कोहोल कन्झम्पशन इट इज अ डेंजरस टू हेल्थ and it is causes cancer. मग कमन पिलात? लय बेकार असते. कमन पिलात? मग कमन पिलात काय दारू आयला? मग तुम्हाला आणखी मी वाटत नाही मी ऍक्टिंग करतोय. कस काय खरोखरच पिलात वाटते? नाही ही फक्त ऍक्टिंग आहे. ह्या म्हणजे काल्पनिक पात्र आहेत हे सगळे. आता निव्वळ योगायोग काही नाही. आलं का तुझ्या लक्षात? व्हिडिओ साठी ना. हा बरोबर, मी म्हणलं तरी मम्माला. हा आणखीन तसंच म्हणित राहत का? नाही नाही बरोबर. झोपा मग खायला पटकून या. हा.